देशभरात लागू झाला एक गाडी एक फास्टॅगचा नियम. नियम वन व्हेकल वन फास्टॅग नेमकं काय आहे जाणून घेऊयात. आपण कुठे फिरायला गेलो अथवा प्रवासात येता जाता आपल्याला टोल नाके लागतात. टोल कॅश मध्ये भरत असताना या टोल नाक्यांच्या रांगांपासून आपला वेळ वाचावा यासाठी अनेकांनी फास्टॅग वापरायला सुरुवात केली. पण आता इलेक्ट्रिक टोल प्रणालीची कार्यक्षमता अधिक सुधारावी आणि टोल प्लाझावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी एक नियम लागू करण्यात आलाय. काय आहे नियम जाणून घेऊयात. नमस्कार, मी सायली पाटील, जय महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, टोल भरत असताना टोल नाक्यांच्या रांगांपासून वेळ वाचावा यासाठी आपण फास्टॅगचा वापर करतो आणि सध्या देशभरात 8 कोटींपेक्षा अनेक जण फास्टॅगचा वापर करतात. फास्टॅगचा वापर करत असताना प्रवासाला निघालेलं वाहन टोल नाक्यावर पोहोचतं. वाहन पोहोचल्यानंतर फास्टॅग स्कॅन होतो आणि वॉलेट मधून आपोआपच टोलची किंमत कापली जाते आणि आपला वेळ वाचतो. परंतु यामध्ये बरेचदा अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरला जातं किंवा मग एकाच वाहनाला अनेक फास्टॅग लिंक केले जातात. पण आता मात्र असं करता येणार नाहीये, कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार आता एक वाहन एक फास्टॅग हा नियम 1 एप्रिल पासून देशभरात लागू झालाय. या नियमामुळे आता एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाहीत आणि ज्या लोकांकडे एका वाहनाशी लिंक असलेलं एकाहून अधिकचे फास्टॅग आहेत त्यांचे एक सोडून इतरचे सर्व फास्टॅग आता बंद होणार आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र. धन्यवाद.